आज मी तुम्हाला एक घरात वाळवून ठेवलेली भाजीची रेसिपी दाखवणार आहे। ती म्हणजे हरभऱ्याची वाळवलेली पालेभाजी। ही भाजी आमच्या भागात वर्षातील एक महिनाच उपलब्ध असते। त्या कालावधीतच ती वाळवून ठेवली तर इतर सीझनमध्ये ही भाजी आपल्याला खावीशी वाटल्यास ती आपण करून खाऊ शकतो। या भाजीसाठी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवून झाले आहे। प्रथम कढईत तेल गरम झाल्यावर त्यात लसूण, गोड जिरे, मीठ व लाल तिखट घालून फोडणी देऊ। पदार्थांना फोडणी चांगली बसली आहे। आता आपल्याला भाजी शिजण्यासाठी जेवढे पाणी लागणार आहे तेवढे पाणी त्यात टाकू व त्याला उकळी येऊ देऊ। फोडणीला चांगली उकळी आली आहे। आता त्यात वाळवलेली हरभऱ्याची भाजी टाकू। टाकलेली भाजी फोडणीमध्ये चांगली मिक्स झाल्यावर लगेच त्यात ज्वारीचे पीठ टाकू। तुम्ही ज्वारी ऐवजी बाजरीचे किंवा बेसन पीठही टाकू शकता, गव्हाचे पीठ वापरू नये। हे पदार्थ टाकून झाल्यावर या भाजीस 5-7 मिनिटे चांगली शिजवून घेऊ। आपली भाजी चांगली शिजली आहे। त्यात आपण शेंगदाण्याचा कूट टाकू व गॅस बंद करू। शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर भाजी शिजू देऊ नये। तर तयार आहे आपली हरभऱ्याची वाळलेली पालेभाजी। ती मी एका प्लेट मध्ये सर्व करते। ही भाजी घरातील सर्व लहान थोरांना खूप खूप आवडेल। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही भाजी ज्वारी किंवा बाजरीची भाकरी बरोबर तसेच चपाती किंवा भाताबरोबरही खाऊ शकता। माझी ही आजची रेसिपी आवडल्यास माझा चॅनल सबस्क्राईब करा व मला प्रोत्साहन द्या। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मी आपले आभारी आहे।